म्हाडा लोकसभेसाठी इच्छुक असणारे अनिकेत देशमुख आज गोविंद बागेमध्ये शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. आपल्यासोबत अनिकेत देशमुख आहेत. काय सांगाल आज पवारसाहेबांची भेट घेतली? आज आम्ही बारामती येथे गोविंदबाग येथे पवारसाहेबांना भेटायला आलो. एकंदर म्हाडा मतदारसंघाचे आढावा त्यांना एकंदर सांगितलं गेला, काय परिस्थिती आहे आता त्याच्या संदर्भात चर्चा झाल्या. आम्ही इच्छुक आहेच, पक्षाने जनमानसातून आक्रोश आल्यानंतर पक्षाने मागणी केली आणि त्या मागणीतूनच शेतकरी कामगार पक्षाने आपले इच्छा दर्शवले आणि आमचं नाव पुढे केलेलं आहे. पण एकंदरच आढावा काय आहे, काय परिस्थिती आहे, जनमानसात काय मत आहे हे सर्व सांगण्याचं आजची भेट होते. एका बाजूला धैर्यशील मोहिते देखील इच्छुक आहेत, अगदी कार्यकर्ते देखील तुतारीचा प्रचार करताना दिसत किंवा सामील होत आहेत, तर काय सांगाल असं? मोहिते पाटील घराणं आणि देशमुख कुटुंब हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करत असताना एक पारिवारिक संबंध त्यांच्याबरोबर राहिलेला आहे. जिल्ह्याचं राजकारण करत असताना त्याच्यामुळं राजकारणापलीकडे असलेले संबंध आमच्या दोन्ही घराण्यामध्ये आहेत. त्याचबरोबर आत्ता त्यांची धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा रणजितदादा, एकंदरच मोहिते कुटुंबीय पूर्ण BJP मध्ये आहे. अजून तरी त्यांनी काही ऑफिशियल तशी काही घोषणा केलेली नाही, पण त्यांच्याबद्दल मी आत्ता काही कमेंट करू शकत नाही कारण ते आमच्या अलायन्समध्ये आत्ता तरी नाही आहेत. आणि एकंदर पारिवारिक संबंध असल्यामुळं इतर गोष्टींबद्दल आम्ही नेहमी चर्चा करत असतो, पण आत्ता ह्या स्थितीसाठी एकदा आम्ही अकलूजला गेलो होतो त्यावेळेस एक भेट झाली होती. पण एकंदर आत्ता त्यांनी BJP असल्यामुळे मी त्यांच्याबद्दल भाष्य करणं काही योग्य दिसणार नाही मला. एकंदरीत म्हाडा मतदारसंघ हा सांगोला त्यातच येतो, पण कार्यकर्त्यांच्या आत्ता कशा भावनातून कशा पद्धतीने कार्यकर्ते? निश्चितच प्रस्थापितांच्या विरुद्ध वातावरण आहे, उमेदवार विरुद्ध महायुतीमध्येच रोष नेत्यांचा आहे. ह्या सर्व घडामोडी ज्या आहेत आणि ज्या सगळ्या परिस्थिती निश्चितच महाविकास आघाडीच्या जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पत्त्यात पडेल. आज पवारसाहेबांची आपण भेट घेतलेली आहे, काय पवारसाहेबांनी काय आश्वासन दिले? एकंदर आढावा सांगितला, असलेली परिस्थिती सांगितली, कशा पद्धतीने गणितं जुळतील आणि कशा पद्धतीने उमेदवार निवडून येईल ह्याबद्दलच्या चर्चा झाल्या आणि कोणत्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीने कार्य होईल ह्या सर्व गोष्टींच्या चर्चा झाल्या. आणि एकंदर पवारसाहेबांना ज्या गोष्टी मी सांगितल्या निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार इथून निवडून येईल एवढं मी सांगू शकतो. हे होते म्हाडा लोकसभेसाठी इच्छुक असणारे अनिकेत देशमुख. काही वेळापूर्वीच शरद पवार यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला उमेदवारी भेटेल असं त्यांनी त्यांना आश्वासन मिळाले नाही, पण येणाऱ्या काळात नक्कीच ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. येणाऱ्या काळात त्यांना उमेदवारी मिळते का ही देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.